महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांना वंदन करून आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने येथे जमलेल्या अस्सल मूळ हिंदुत्ववादी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा। बंधू भगिनींनो, यंदाचा दसरा हा नेहमीपेक्षा जरा जास्तच गोड आहे। याचं कारण आहे, गेले 2.5 वर्ष सर्व जगावर कोरोनाचं संकट आलं होतं आणि त्याच वेळी महाराष्ट्रावर महाविकास आघाडीचा रोग पसरला होता। माननीय शिंदे साहेबांनी या काळात रस्त्यावर उतरून अनेक जणांना मदत केली, प्रसंगी पीपी सूट घालून हॉस्पिटलमध्ये देखील फिरले। अहो, तुमच्यासारखे घरात बसून टीव्हीवर ज्ञान नाही वाटलं। याच शिंदे साहेबांनी 40 आमदार आणि 12 खासदार यांच्या समवेत महाराष्ट्रावर आलेला हा महाविकास आघाडीचा भयंकर रोग नाहीसा केला। माझी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना आहे की महाविकास आघाडीचा हा भयंकर रोग महाराष्ट्रावर कधीही परत येऊ नये। मित्रांनो, तुम्ही सांगा, आम्ही गद्दारी केली असती तर एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आला असतात का? आम्ही गद्दार नाही, खुद्दार आहोत। गद्दारी तुम्ही केली आहेत बाळासाहेबांच्या विचारांशी, शिवसैनिकांच्या विश्वासाशी। साहेबांची इच्छा होती की माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवावे, म्हणूनच मनोहर जोशीजी, नारायण राणेजी मुख्यमंत्री झाले। साहेबांना सत्तेचा मोह कधीही नव्हता, पण तुम्ही काय केलं? स्वतःच्या स्वार्थासाठी प्रशासनाचा कुठलाही अनुभव नसताना मागच्या दाराने येऊन मुख्यमंत्री झालात आणि शिवसैनिकांचा हक्क हिरावून घेतलात। ही आहे गद्दारी बाळासाहेबांच्या विचारांशी। मी मुख्यमंत्री, माझा मुलगा कॅबिनेट मंत्री आणि शिवसैनिक रस्त्यावरती। अहो, ठाकरे फक्त नावाने असून चालत नाही, तर ठाकरे कर्माने असावं लागतं। आम्ही बाळासाहेबांच्या प्रॉपर्टीचे वारसदार नसू, पण आम्ही साहेबांच्या विचारांचे वारसदार मात्र नक्की आहोत। वेळ प्रसंगी स्वतःच्या आई वडिलांचं ऐकलं नाही, पण साहेबांचा आदेश कधी खाली पडून दिला नाही। तुम्ही आम्हाला निष्ठा शिकवताय? हिंदुत्वासाठी शिवसेनेसाठी किती केसेस अंगावर घेतल्यात जरा सांगा एकदा। बाळासाहेब फक्त आमच्या मनात नाहीत, तर आमच्या हृदयात आणि आत्म्यात आहेत। हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेल्या सत्तेचा लोककल्याणासाठी उपयोग नाही झाला। गेले 2.5 वर्ष मुंबई महानगरपालिकेत तुमची सत्ता आहे, काय केलं मुंबईचं? बजबजपुरी केली मुंबईला, मुंबईला अजून बकाल केली। बंधू भगिनींनो, कॅगने देखील तुमच्यावर ताशेरे मारले। निकृष्ट रस्ते, सर्वत्र खड्डे, रखडलेले पाणी प्रकल्प, निकृष्ट दर्जाचं पंपिंग स्टेशन, याचं कारण एकच, टक्केवारीचं राजकारण।